हरिओम श्रीराम अंबज्ञ। माझं नाव विजयसिंह संभाजी पाटील, कसबा बोरगाव उपासना केंद्रला भरपूर अनुभव येत गेलेत बापूंच्या सान्निध्यात आल्यापासून। बापूंच्या सान्निध्यात मी 2006 साली मामांच्या गावामध्ये असताना मित्रांच्या संगतीनं बापूंच्या सान्निध्यात आलो। त्यानंतर 2008 माझा ADM झाला। ADM झाल्यानंतर 2010 मी मेननला कामावर असताना मला हा अनुभव आलेला आहे। मी सेकंड शिफ्ट करून ज्यावेळी तिथे हॉल होता त्या हॉलमध्ये राहत होतो आम्ही। संध्याकाळी सेकंड शिफ्ट करायची, हॉलमध्ये थांबायचं आणि सकाळी 6:45 गाडीनं गावी परत यायचं आणि त्यानंतर परत 12 कामावर जायचं। असं रुटीन चालू होतं। व माझ्याकडे कीपॅडचा मोबाईल, छोटासा मोबाईल होता त्यावेळी। छोटासा मोबाईल म्हणजे भरपूर काही होतं। तो मोबाईल घेऊन मी खिशामध्ये ठेवला होता व शिफ्ट झाल्यानंतर रॅक होते झोपायसाठी, त्या रॅकमध्ये झोपलेलो होतो। व सकाळी उठून बघतो तर माझ्या खिशात मोबाईल नाही। खिशात मोबाईल नाही म्हटल्यावर रॅकच्या खाली बघितलं तरी मोबाईल नाही, सगळ्या हॉलमध्ये बघितलं मोबाईल नाही। त्यानंतर मी खाली सिक्युरिटीला सांगायला आलो, कारण तिथे त्या हॉलमध्ये कॅमेरा होता। त्या कॅमेरामध्ये पण काही दिसलं नाही की बाबा मोबाईल उचलला आहे, पर कोणी उचलला आहे कळालं नाही। त्यानंतर मी घरी आलो। घरी मी बापूंचा फोटो माझ्याकडे होता मुंबईवरून आणलेला, तो मी दरवाज्यावर लावलेला होता। तिथे बापूंचा तारक मंत्र म्हणत राहिलो, 21 तारक मंत्र म्हटला, गायत्री मंत्र म्हटलो व परत कामावर गेल्यानंतर गेटच्या आतमध्ये गेलो। सिक्युरिटी इन्चार्जला मी बोललो मोबाईल सापडला का, तर मोबाईल सापडला आहे परत त्याची ओळख तू करून द्याय पाहिजेस। मग माझा मोबाईल असल्यामुळे मला माहीत होतं की कोणत्या कंपनीचा आहे, माझ्या मोबाईलला कुठं क्रॅश झालेला आहे, सगळं मी त्यांना सांगितलं। व त्यांनी मला सूचना पण दिली की परत जर मोबाईल हरवला तर आम्ही जबाबदार नाही, बाकी काय असेल ते तुम्ही करायचं। त्यामुळे मला आणि मी कुणी आणून दिला हे विचारलं तर ते म्हटलेत काय माहीत नाही, आम्ही सांगू शकत नाही कुणी दिला आहे तो अशा। त्यामुळे बापूंचं मी बापूंना सांगितलं होतं की मला मोबाईल हवा आहे तो, बापूंनी मला मोबाईल आणून दिला अंबत।